समुद्रानं भूक लागली होती. मी आणली खिचडी. आज आहे गुरुवार, उपास आहे मला, म्हणून मी खिचडी खाते. आणि हे दोघं पाहू शकता मला सोडून ना, दोघंच्या दोघं पुरी भाजी खाते, पुरी भाजी खात्याचे तर बघायची का तुम्हाला, मी दाखवतो तुम्हाला. अरे वा, चांगला पुरी भाजीवर दोघंच्या दोघं ताव मार देते. इकडं पाहू शकता तुम्ही, आणि मला दाखवून दाखवून खाते ते. नको मला खा. इकडं बघू शकता कसं चाललंय, एकावर एक एकावर एक बघा. मस्त छान मटकीची भाजी, पुरी, शिरा, मटकी. आणि हे काय हो, हे काय मस्त छान पैकी अशी कोशिंबीर. आणि त्याच्यावर दोघंच्या दोघं सटकून ताव मारते ते, कारण की ह्याला लागल्यात भुका. हा, आणि पापड राहिला, पापड आहे दादाच्या हातात, दादा खाते पापड. कोशिंबीर आहे. फेमस आहे इथली पुरी भाजी. ही पुरी बघू शकता जशी दादीची रिहिरी तशी पुरी भाजी. बघा मीठ टाकू टाकू खराट केलेलं आहे. अजून मीठ टाकते. मीठच संपलंय का? बरं, ओके, काहीच बात नाही. बाहेर पाहू शकता, बाहेर चाललंय ऊसाचा ट्रॅक्टर. ऊसाचा सीझन आहे. आणि इकडं त्यांना पाहिजे होता रस्सा. आणि रस्सा बघा, बकेट आली, बादली आली, बादली. कुणाला आवड करायची असेल तर बादली घेऊन जा. यांचं झालंय मीठ टाकून. आता दादाने धरलंय मिठावरती, मिठावरती ताव. आज भाजी काय बोबडी ओळखती सारखीच का काय माहित नाही. अरे बोला जरा. पाणीपुरी आता काय पाणीपुरीची चव आली का तुम्हाला? मी घेते आपला व्हिडिओ, मी आपली खाल्ली खिचडी. आता काय करणार ना, आज गुरुवार आहे. आणि इकडे दोघं ना, ए बोलो की दाद्या. पुरीरनी मीठ पाठवून द्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, बोलव ना तू पुरी भाजी खायला सगळ्यांना. आणि दादीची पुरी भाजी तर नक्कीच खायला या. तुम्हाला पण कळेल किती मीठ टाकलंय त्याच्यात ते. तर मित्रांनो, आता झालंय नाश्ता पाणी आणि परत लागलो आम्ही सोलापूर रोडला. आपला खतरनाक असा आहे आपला सोलापूर रोड. पुढे टोल आहे. तर मित्रांनो, 12 पैसे टोल आले बघा. काय माझ्या मित्रांना भरायला होतं काय तो टोल? टोल आलेला आहे. आता आपल्याला फास्ट टॅग. पण फास्ट टॅग टोल वरती. तर आपण आता इकडे बघून बोला, इकडे पाहून बोला, इकडे पाहून. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत सोलापूर हायवेला. आणि सोलापूर हायवेच्या जवळ हा मोहोळचा टोल नाका आहे. बघा, फास्टॅग लावून पण असं लाईन मध्ये थांबायला लागतं. किती आपली दुर्दशा म्हणायची की फास्टॅग केला तरी लाईनच आहे, नाही केला तरी लाईनच आहे. आणि ते पण पैसे भरून लाईन मध्ये थांबायचं आपल्याला. तर आता आपण पैसे भरण्यासाठीच लाईन मध्ये थांबायचं. आपल्याला भरण्यासाठी बी लाईन मध्ये, पैसे मिळायला बी लाईन असते, पैसे भरायला बी लाईन असते. लाईन शिवाय बात नाही. लाईन शिवाय इंडियामध्ये पर्याय नाही. ओनली लाईन. हायच मुळे. तर इकडे मामू आहे आपला. तर मित्रांनो, आपले मामा आले बघा. नमस्कार मामा. चला, मामूनी सांगितली गाडी साईड गेला. घेताय काय बघ, घेताय काय? अरे पडलं पडलं पडलं. हा आला बघा, टोल भरतोय. ये चला, फास्टॅग टाकण्याचा हा फायदा आहे. बघा कसला फायदा आहे, वर्गणी फाडत फाडत यायचा. हे पवन चक्क्या, कसल्या मोठ्या मोठ्या खतरनाक पवन चक्क्या आहे. पाहू शकता तुम्ही इकडं.
दिसते खतरनाक. आता ही मोबाईल मध्ये व्हिडिओ घेताना छोटी दिसते पण रियल मध्ये खूप मोठी आहे. नाही आवाज तर जवळ गेले होते, इथून नाही येत आवाज रे. काय खतरनाक आहे रे, बघ ना बर खालून दिसते. रिन्यू आहे रिन्यू कंपनीची. तर मित्रांनो क्लायमेट पण बघा कसं सुंदर असं दिसतंय. आणि त्यात पवन चक्की ढग असतं मस्त, सूर्य चाललाय आपला मावळायला. किती खतरनाक असं क्लायमेट आहे. सनसेट व्हायला लागलाय. तसंच इकडं तुम्ही निसर्ग पाहू शकता, खूप सुंदर अशी फुलं रंगीबेरंगी आहेत.